नमस्कार, मी सद्दाम हुसेन उल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार असलम सय्यद यांची निवडणुकीतून माघार। असलम सय्यद अपक्ष म्हणून कोल्हापूर उत्तरेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते। 2019 लोकसभा निवडणूक यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवणारे असलम सय्यद यांनी मात्र निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यांनी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता। त्याचबरोबर अपक्ष उमेदवार संतोष गणपती बिस्से यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। दरम्यान हाजी असलम सय्यद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेश पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे म्हटले आहे। भाजप विरुद्धची ही निवडणूक अस्तित्वाची असल्याने आपला पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना राहणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। प्रतिनिधीसह पाहत राहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी।